पिंपरी चिंचवड हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला मानला जायचा, मात्र 2017 मध्ये राष्ट्रवादीच्या बाले किल्ल्याला भाजपनं सुरुंग लावला आणि त्यामध्ये दमदार भूमिका बजावली होती ते पैलवान आमदार महेश लांडगे यांनी. दादा, परिस्थिती बदललेली आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आता तुमच्या सोबत आहे, कसं जुळवून घेणार? कारण राष्ट्रवादी तर म्हणतंय की आता झेंडा आमचा असणार इथं. बा, तुम्ही त्यांनी काय बोलले माझ्या कानावर आलं नाही, तर तुमच्या माध्यमातून कळत आहे. महाविकास आघाडीमध्ये सगळे नांदले तसे आम्ही नांदो. महाविकास आघाडीमध्ये उद्धवसाहेब ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी जसं त्यांनी महाविकास आघाडी सरकार हे केलं तसं आम्ही महायुती म्हणून हे करू. पण आता जर तुम्ही प्रश्न विचारला तशी कुठलीही चर्चा नाही, कुणी माझ्यापर्यंत असा विषय काढलेला नाही. हे बा, आता अजितदादा उपमुख्यमंत्री झाले, आम्ही त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहे. आणि एक लक्षात घ्या, शेवटी पिंपरी चिंचवड शहरातला सर्व घटक, सर्वसामान्य माणूस, सर्व समाजाचा घटक, त्यांना त्यांच्या समस्या त्यांना लागणाऱ्या पिंपरी चिंचवड शहराकडनं किंवा शासनाकडनं लागलेल्या अपेक्षित असलेलं सरकार ते आम्ही त्यांना देणार. त्याच्यामध्ये आमच्यामध्ये कुठलाही मतभेद नसणार आहे. दादा, जागा वाटपाचा तिढा कसा सुटवला? कारण तुमच्याकडं जवळपास एक हाती सत्ता आहे, त्यांचे 36च होते. अहो, अजून म्हैस पाण्यात येऊन तुम्ही लगेच तिचा सौदा करायला लागले. अजून मी तुम्हाला सांगतो, अजून त्याला बराच वेळ आहे. त्या संदर्भामध्ये सुद्धा आमच्या देवेंद्रजींनी त्या संदर्भामध्ये काही निर्णय घेतले असतील, आमच्या बावनकुळे साहेबांनी काही घेतले असतील, आमच्या पालकमंत्री चंद्रकांत दादांनी काही घेतले असतील, त्यांच्या काही चर्चा झाल्या असतील. आणि त्याच्यानंतर मग काय निवडणुकीला सामोरं जायचं, कशा पद्धतीने जायचं, ही रचना ठरेल. आणि त्याच्यात आम्ही सगळं येऊ सहभागी होऊ. दादा, भोसरी विधानसभेचा पण प्रश्न निर्माण झाला आहे, कारण तुमच्या विरोधात ज्यांनी निवडणूक मागच्या वेळेला लढली होती विलास लांडगे, त्यांचे चिरंजीव आता अजितदादांच्या तिथं कालच्या बैठकीत होते, तर एका अर्थानं दिसतंय की ते पण तिकडे जातील. मग कसं आता, कारण एकीकडे विद्यमान आमदार आणि दुसरीकडे माजी आमदार. मला भारतीय जनता पार्टीने सांगितलं तू थांबायचं आणि ही जागा दुसरा माणूस देणार. विलास लांडगे यांना विलास नाही, दुसऱ्या पक्षातला नाही, माझ्या पक्षातल्या सुद्धा जर सांगितलं त्यांनी की भारतीय जनता पार्टीचा उमेदवार हा आहे, महेशाचं काम करायचं, महेश लांडगे त्याचं काम करणार. आणि चिंचवड विधानसभेचं पण तसंच झालंय. आता नाना काटे म्हणतायत की मी काही होऊ दे लढणारच. हे बा, ह्या आता सगळ्या चर्चा तुम्ही मला सांगता ते कळते. मी माझ्या भोसरी मतदारसंघाचं सांगितलं, भारतीय जनता पार्टीचा जो पण निर्णय असेल तो मी एक कार्यकर्ता म्हणून मान्य करणारा माणूस कार्यकर्ता आहे. त्याच्यामध्ये ज्या दिवशी देवेंद्रजी किंवा भारतीय जनता पार्टी आमचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब चंद्रकांत दादा आम्हाला सांगतील महेश लांडगे इथं हा उमेदवार आहे, याचं तुला काम करावं लागेल. 2019 ला मला माझ्या पक्षाने सांगितलं तुला आढळराव पाटलांचं काम करावं लागेल. मी प्रामाणिकपणे त्यांचं काम केलं आणि माझ्या मतदारसंघातलं त्यांना लीड दिलं. तसंच 2024 ला जरी मला पक्षाने सांगितलं महेश लांडगे तुम्हाला इथं थांबावं लागेल आणि भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने तुम्हाला हा निर्णय मान्य करावा लागेल, तर आम्ही तो मान्य करणार. पालकमंत्री म्हणून अजितदादा चालतील आता? ते शेवटी आता त्यांचं काय ठरलं असेल ते आता आम्ही काय सांगू शकतो. वैयक्तिक तुम्हाला? मला काय, महापालिकेत माझ्या पालकमंत्री आहे, मला देवेंद्रजी आहेत मुख्यमंत्री आहेत, मला कामच आजपर्यंत पण माझी तेच करत होते आणि तेच करतील. तर शिंदे गटांनी मावळ लोकसभेवर दावा केला आहे, राष्ट्रवादी काँग्रेसनं चिंचवड विधानसभेवर दावा केला आहे, महापालिकेवर दावा केला आहे, परंतु त्याच वेळेला भाजप मात्र सावध पवित्रा जो आहे तो आपल्याला घेताना दिसतोय. महेश लांडगे यांच्या बोलण्यातून एकही असं वाक्य समोर येत नाहीये की ते कोणत्या गोष्टीवरती दावा करतायत. त्यांचं म्हणणं आहे की वरिष्ठ ठरवतील त्या आदेशाचं मी पालन करणार. नाजीम मुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.